तेच मी ट्रेकिंगला जाणार होती. माझं काल फुल प्लॅनिंग झालं होतं, पण हे एक मी दीदीला सांगितलं नाही आणि मम्मीला सांगितलं नाही, भाऊच्या तोंडातून ते चुकून निघालं. तेव्हा मम्मीला माहिती पडलं आणि मम्मीने डायरेक्ट दीदीला कॉल लावला. नको नको सुग हे करू, ठसका लागेल जोरात. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सकाळची वेळ आहे आणि आता 7 वाजतील, पाणी पण येईल. आणि थोड्या वेळापूर्वी मम्मी पण मम्मीच्या कामावर गेलेली आहे. मम्मीचा टिफिन वगैरे मी बनवून दिला आहे आणि आता बाकीची कामं, मला पाणी भरून झाल्यानंतर फ्रेश पण व्हायचं आहे, देवपूजा वगैरे आणि इतर ज्या ज्या गोष्टी. भाऊ पण आता झोपला आहे, तर मी त्याला उठवते 8 वाजेपर्यंत, त्याला औषध वगैरे घ्यायचं असतं ना, ते उठवते. आणि तुम्ही आता माझ्या बाहेर वातावरण बघताय, इतकं छान वाटतंय ना, खरंच प्रसन्न वाटतंय. मी सगळ्या खिडक्या ओपन केल्या, ते बघा मी पूर्ण विंडो ओपन करून बसली आहे. मी असं बाहेरचं वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज तर असतोच नेहमी. तर चला आता 5 मिनिटं राहिलेत, पाणी भरून घेते मी आणि नंतर पुन्हा बोलते तुमच्या. आपला हा स्टँड छान पॅक करून ठेवला होता कपडे वाळत घालण्याचा या पिशवीमध्ये, आता मी काढली आणि आता शेवटी याची गरज लागलीच आपल्याला. कारण म्हटलं की आपल्या रशीवर कपडे वाळत होतील म्हणजे पुरतील, पण ते नाही होत आहे. कधी जास्त कपडे असतं किंवा एक्स्ट्रा असे पण कपडे वाळत घालावे लागतात. तर आता हे स्टँड मी त्या कॉर्नरला ठेवते आणि हे व्हाईट कबड इथे होतं ते मी इथे ठेवलं आहे. तर आता या स्टँडसाठी तिथे जागा केली आणि आता तिथे ठेवते. स्टँड एकदम परफेक्ट लागलं आहे बघा. आता हे ओपन करून याच्यावर कपडे वाळत घालते, जे दरवाजा पण ओपन करू शकतो आणि स्टँड पण राहील. मी फ्रेश झाले, सगळे कपडे वगैरे धुवून झाले आणि भाऊला मी किती वाजल्यापासून उठवत होते, पण भाऊ काय उठायचं नावच नव्हता घेत. किती वेळ भाऊ उठ, औषध घे, काहीच नाही. आम्हाला नुसतं झोप आणि झोप. रात्री तू जागत होतास थोडा वेळ, मग झोप आली. उठायला जमत नव्हतं, ठीक आहे, पण भरपूर लेट उठला. मला वाटतं 11-11:30 उठला तो. आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटात पेन व्हायला लागलं बिकॉज ऑफ जास्त पाणी पिलं नाही रात्रभर म्हणून. मध्ये उठून पाणी पण पिणं तितकंच गरजेचं आहे. हा, आणि वॉशरूमला नव्हता गेला इतके तास त्याच्यामुळे. तर आता मी जेवणाची तयारी करते. आज माझ्या ऍक्च्युली बॅक पेन खूप होत आहे, कारण मी काल गेली होती एका ऑफिसमध्ये आणि मी गेली होती ठाण्याला त्या ऑफिसमध्ये, पण नंतर माहीत पडलं की ते ऑफिस आपल्या मीरा भाईंदरमध्येच आहे. आणि मी अख्खा फोल्डर घेऊन गेली होती, त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स होते, त्याच्यामुळे बॅग खूप जास्त पेन करते. पण ठीक आहे, आता मी जेवण पहिले करून घेते कारण मम्मी यायची वेळ झाली आणि ऍक्च्युली आज खूप लेट झाले कारण घरी मी थोडंसं आवरत होते आणि कामं पण करत होते. तर पहिले चला जेवण करून घेते आणि पुन्हा बोलते तुमच्यासोबत. दुपारची वेळ आहे, आमचं जेवण करून झालंय आणि आता मी संध्याकाळची तयारी करते. आपल्याकडे आज बनणार आहे पाणीपुरी. पुरी तर बघा भाऊचं काय झालंय, मागून काय करत होतं वाटतं. काय नाही, इलेक्ट्रिक पावडर. भाऊचं पण सांग ना. इलेक्ट्रिक पावडर पितोय मित्रांनो. हे बघा, पहिले तर तुमचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. ताईने तर केलेलंच आहे पण मी पण वेलकम करतो परत एकदा. आणि 5-6 दिवस आपल्या व्हिडिओजला गॅप गेलाय, तर होतं काही कारण होतं त्याच्यामुळे. आणि कसं मेंटॅलिटी पण लागते व्हिडिओज बनवण्यासाठी आणि तेवढाच मूड पण लागतो व्हिडिओज बनवण्यासाठी. जर मूड नसेल ना तर त्या मूडचे परिणाम मग आपल्या व्हिडिओजवर जातात आणि मग ते व्हिडिओज मग पाहिजे तसे होत नाहीत, त्याच्यामुळे मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या कामावर पडतो. ऍक्च्युली मित्रांनो, प्रॉब्लेम असा होतो की आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा झोपायच्या अगोदर जे काय आपलं आहे खाणं पिणं, पाणी वगैरे पितो व्यवस्थित, वॉशरूमला जाऊन येतो, बट रात्रभर झोपल्यानंतर आपल्याला पाणी वगैरे प्यायचं हे काही भासत नाही, त्याच्यामुळे ते सगळं राहून जातं. तर प्रॉब्लेम असा झाला की मी रात्रभर पाणी वगैरेच नाही प्यायलो आणि वॉशरूमला उठतातच नाही मी. म्हणजे सकाळी उठायलाच नव्हतो, ऍक्च्युली मला वॉशरूमला खूप जोरात झालं होतं आणि हे पूर्ण आहे ना माझं दुखत होतं किडनीच्या इथून आणि हे सगळं पूर्ण असं टाईट टाईट झालं. पण जागा होतो मी, पण मला उठायलाच जमत नव्हतं त्याच्यामुळे. सो त्याच्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम झाला की मंदारला ना मंदारचं डायलिसिस झालेलं आहे. 5-6 वर्ष झाली मंदारचं डायलिसिस झालेलं आणि मंदारची खूप काळजी घ्यावी लागते. मंदारची आयुर्वेदिक औषधं चालू आहेत, त्याची त्याला ब्लड चढवावं लागतं, हे तुम्हाला पहिल्यापासूनच आम्ही सांगितलेलंच आहे. तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते. कसं झालेलं आहे की मंदारची वडील गेल्यापासून मी जॉबला जाते, त्याच्यामुळे मंदारकडे लक्ष कमी पडतो माझा सुद्धा. आणि पायल सुद्धा बघते, पण पायलला पण घरात खूप काही कामं असतात, तिच्यावर पण एकटीवरच सगळं पडतं. आणि मंदारकडे म्हणजे प्रत्येक वेळेस लक्ष द्यावं लागतो. तर मंदार पहाटे उठला नाही वॉशरूमसाठी आणि त्याचं पहिलं 5-6 वर्ष झालेलं डायलिसिस झालं होतं. पण मंदारचं सकाळी काय झालं तुला, म्हणजे चारी बाजूनी हे झालं, किडनीत दुखत होतं.
किडनी मध्ये दुखत होता मंदारच्या खूप, कारण डॉक्टरांनी सांगितलं सतत पाणी पिऊन वॉशरूमला जायचंय तर डायलिसिसची गरज लागणार नाही, पण तेव्हापासून तर लागलीच नाही, पण काल मंदारने खूपच हलगर्जीपणा केला, रात्री हे नाही झालं म्हणजे उठला नाही तो सकाळी पहाटे. हा आणि पायल, अजून एक देवाची कृपा म्हणजे पायल जाणार होती ट्रेकिंग करायला, ट्रेकिंगचा व्हिडिओ करायला जाणार होती. आम्ही बोललो तिला की तू जाऊ नकोस, तर मग ती नाही गेली, नाहीतर मग अजून जर ती गेली असती ट्रेकिंगसाठी तर आज खूप प्रॉब्लेम झाला असता, कारण की मी पण घरी नसते, पायल पण नव्हती घरी, आणि मंदार असताच झोपून राहिलेला, त्याला वॉशरूमला होत होतं पण परत तो उठायलाच मागत नव्हता, पण पायल होती आज नशिबानी घरी म्हणून त्याची आज परिस्थिती बरी, तरी पण अजून त्याचा बीपी वगैरे लोच वाटते त्याला, अशी त्याची परिस्थिती. मी घरी आल्यावर बघितलं त्याला, बघते मी नेहमी, माझं असं असतं की मी नेहमी कामावरून आली की मी त्याच्याकडे आधी पहिलं लक्ष देते, कारण कशी आहे तब्येत काय वगैरे, कारण कधी बिघडेल काय आपण सांगू शकत नाही, म्हणून आमचं सतत लक्ष असतं त्याच्याकडे. तर अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे अजून काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, कारण की सध्या तर ब्लॉग होत नाहीत आपले, कारण की घरात थोडं मी पण कामाला जाते, कारण पायलवर एकटीवर पडतं, मंदारकडे सतत लक्ष द्यावं लागतं, तर त्यामुळे ब्लॉग आले नाहीयेत, पण ब्लॉग पुढे येतीलच. पण 5 दिवस झाले ब्लॉग आपले आले नाहीयेत, तर आता या ब्लॉग पासून कंटिन्यू ब्लॉग करायचा प्रयत्न मी आणि ताई करणार आहे. आणि होतं काय की मंदारची जरा तब्येत जी आहे ना ती कमी पडते, नाहीतर मंदार आता कुठच्या कुठे असता काही बात आहे, पण मी पण आम्ही मी तरी स्वतः मी त्याचं ते लहानापासून 3 महिन्याचं असल्यापासून आम्ही ब्लड चढत होतो, ते मला सगळं माहितीये, त्याची सिच्युएशन मला माहितीये, कारण पहिली मुलगी पण आमची अशी आजाराने गेलेली आहे 11 महिन्याची, तर त्याच्यामुळे मंदारकडे खूप लक्ष द्यावं लागतं, त्याच्या कारणामुळे मला नोकरी सुद्धा मी पुढे करू शकेन किंवा नाही याची सुद्धा गॅरंटी नाहीये, कारण की एवढा म्हणजे एवढं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मंदार इलेक्ट्रिक पावडरचा पाणी, इलेक्ट्रिक नाही तू, इलेक्ट्रिक काय करंट लागलाय काय, इलेक्ट्रिक काय होतं घेते काय होतं, इलेक्ट्रॉल पावडर आहे जी आपण सगळेच जण यूज करू शकतो, घेऊ शकतो, कोणी पण घेऊ शकतात. हा ही पावडर सगळी बघा इलेक्ट्रॉल आहे, आपल्याला कधी लो फील होत असेल किंवा आपल्या म्हणजे ताकदीसाठी बेस्ट पावडर आहे, म्हणजे जर तुम्हाला लो वाटत असेल ना तर याचा फरक पडतो, तर तुम्ही हे ट्राय करा नक्कीच. नोकरी नंतर नोकरी न करण्याचं कारण सुद्धा आहे की मला गावी पण राहायला खूप आवडतं, आणि असं वाटतं जन्मच मम्मीचा कोकणातला ना, त्याच्यामुळे कोकण एकदम गावीच खूप राहायला आवडतं, आणि माझी इच्छा आहे की गावी पण जाऊन राहावं म्हणून असं, तर त्यासाठी मंदारला पण आवडतं गावी जायला, तर तिथकडची पण ब्लॉग येते, तो पुढचा प्रश्न राहिला, पण हे सध्याचं सिच्युएशन आमचं असं आहे. तर हेच कारण आहे की भाऊला, भाऊची तब्येत बरी नव्हती, तर आता तो थोडा आराम करेल, आराम कर, आणि तेच मी ट्रेकिंगला जाणार होती, माझं काल फुल प्लॅनिंग झालं होतं, पण हे मी दीदीला सांगितलं नाही आणि मम्मीला सांगितलं नाही, भाऊच्या तोंडातून ते चुकून निघालं, तेव्हा मम्मीला माहिती पडलं आणि मम्मीने डायरेक्ट दीदीला कॉल लावला, असं आहे. मग त्याच्यामुळे दोघी पण बोलल्या की नाही जायचं एकटीनी, कारण ट्रेकिंगसाठी माणसं लागतात सोबत, ग्रुप लागतो सोबत, आणि त्यांचं पण बरोबर आहे, पण मला कसं तो अनुभव आहे पोलीस भरतीमध्ये, तुम्हाला सगळं माहिती मी दिलेली आहे, त्याच्यामुळे मला तो एक्सपिरियन्स आहे आणि मी तेवढी स्ट्रॉंग आहे की मी ट्रेकिंग करू शकते, पण ह्यांचं होतं की नाही तू एकटीने यायचं, पण तेच आहे की आज नाही गेली म्हणून भाऊकडे तरी ऍटलीस्ट लक्ष राहिलं, आणि तो ऍक्च्युली म्हणजे रडवेला झालेला तो, असं ताई दुखतंय असं तसं, मी म्हटलं आता मी काय करू, डायलिसिस. हा आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की डायलिसिस म्हणजे काय, त्याची काळजी घ्यावी लागते, तर ठीक आहे अशा गोष्टी, होत राहतात आणि आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच त्या. तर आता आराम कर तू पण, मम्मी तू पण आराम कर, ठीक आहे. आणि मी आज संध्याकाळी आपल्याला बनवायची आहे पाणीपुरी, तर त्यासाठी मी आताच सफेद वाटाणे शिजवून घेतलेले आहेत मस्तपैकी, आणि संध्याकाळी मला डॉक्टरांकडे पण जायचंय, मम्मीचं हेअर ऑइल आणायचंय त्यासाठी, आणि मग तिकडून सगळं पाणीपुरीचं सामान पण घेऊन. तर मित्रांनो, मी निघाले मम्मीचं जे हेअर ऑइल आणायचं आहे ते आणण्यासाठी. डॉक्टरकडून आले जाऊन, आणि आता मी इकडे घेते पाणीपुरीचं सामान, ते घेते आणि मग डायरेक्ट घरीच तुम्हाला मिळते. हे काय आता बनवलंय? अरे हा, हे तर आपण कालपासून ठेवलं होतं, कालपासून शिजत ठेवले होते, सॉरी भिजत ठेवले होते वाटाणे, आणि दुपारीच आपण ते शिजवून घेतले. बडे झाले एक नंबर, हा बाहेरच्या सारखं दिसतं, एकदम स्ट्रीट टाईप. इथे मी पाणीपुरीचं पाणी बनवलंय, आता हा आहे ना जाम ठसका लागला मला, चटणी बनवली क्रीम चटणी, त्याच्यामध्ये पुदिना घेतलाय, मिरची घेतलीय, अद्रक घेतलाय आणि कोथिंबीर घेतलीय, त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. पण आजची पाणीपुरी झणझणीत होणार आहे. हो, तिखट आणि तिखट.
पाणी घेतलं याच्यामध्ये आणि पाणीपुरी मसाला ऍड केला आणि आता मीठ ऍड करते. नको नको सुग हे करू, ठसका लागेल जोरात. तो ठसका नाही लागला. ठीक आहे बघा, ही अशी चटणी बनवली मी त्याच्यामध्ये. उडालं अंगावर हे बघ, माझ्या नाही तुझ्या. ओ ठीक आहे, मला वेळ लावलाय 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 लावलाय. अरे असं काय नाही, पाणीपुरी दे मला, पाणीपुरी दे मला, वेळ लावलाय. वाव इथे मस्त, आपण बाहेर जाऊ. एक दोन तीन, पाणीपुरी तयार आहे. खूप दिवसानंतर पाणीपुरी करते आणि मम्मीची स्पेशली इच्छा होती की आपण आज पाणीपुरी करूया, कारण रोज तेच तेच जेवण खाऊन पण कंटाळा येतो ना. मंदारची हा माझी तर आहेच आणि मम्मीची बेस्ट, एकदम फेवरेट आहे, सर्वांचीच आवडती ही स्ट्रीट स्ट्रीट फूड आहे पाणीपुरी. बनवलं तर फायदा हवा होतो, आपण पाहिजे तितके प्लेट बनवू, पाहिजे तितके प्लेट बनवू. मित्रांनो याच्यावरून तुम्हाला समजू शकत की कसली खतरनाक झाले आणि पाणी तर एकदम जाळ आणि धूर जाळण धूर आणि हा फक्त ही गोड चटणी बाहेर नाही. तुम्ही पण या सगळेजण पाणीपुरी टेस्ट तरी करा. हा मम्मी सांगेल, मम्मी आज रिव्ह्यू देणार. सो आज रिव्ह्यू मम्मी देणार, आपण मम्मीचा रिव्ह्यू घेऊया. वाटीतलं काढा नंतर. वा एकदम कलरफुल वाटते सगळं. ते पाणी ते मला फार आवडतं. हा मम्मीला पाणी खूप आवडतं तिखट तिखट वालं पाणी. हे नाही म्हणजे गोड नाही मला आवडत जास्त. बघूया टेस्टी कसं घे अजून. नक्की ओके लवकर. हा घे खा, हे गरम आहे पण आतलं नाही. नाही गरम नाही जास्त. तर मित्रांनो हे तुमच्यासाठी चेअर्स. मस्त, चलो एन्जॉय करो गाईज. खाल्ल्यानंतर सर्व सामान उचलणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना. आणि आजची जिम्मेदारी माझ्यावर सोडली. कशी होती मम्मी पाणीपुरी? मी ठेवलं फक्त तिकडे. अरे सगळं आवरून ठेव ना मम्मी, आवरशील ना. मी झाडू वगैरे मारते. नको, मीच बघते. अरे आता काय झालं माहितीये का, मी म्हणजे कचरा येतो, मी कचऱ्याच्या बालदीत टाकायला गेलो, हा पाणीपुरी मसाला पण टाकायला घेतात. पागल है पागल. अरे तर मित्रांनो आता माझी तब्येत बरी आहे आणि तुम्ही बघताय संध्याकाळी मी थोडासा म्हणजे आता ऍक्टिव्ह होतो, तर हा बरी आहे तब्येत, असं नाही नॉर्मल होतं, आता पूर्ण रिलॅक्स आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आज काय घडलं थोडंफार आम्ही तुमच्याजवळ शेअर केलं, तर असे डेली ब्लॉग आपले येत राहतील आणि बाहेरचे पण तुमचा भाव करत राहणार, बिकॉज मला बाहेरचे ब्लॉग आवडतात बस, बाकी मला काय माहिती नाही. मला पण. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि भावाला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बेल बटन याच्यासाठी कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मित्रांनो धाडकन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर यायला पाहिजे त्यासाठी. तर एन्जॉय करा हा ब्लॉग. ब्लॉग आवडला तर जास्तीत जास्त लाईक द्या आणि दुपारी 2 वाजता बघायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. पीस आउट. पीस आउट करायचं होतं ते हात माझा आला ना मध्ये.